तुमचा आणि भाऊचा आम्ही आभार व्यक्त करतो की बा या कॉलनीमध्ये 30 वर्षापासून रोड होती. आमच्या भाऊच्या प्रयत्नातून आम्हाला रोड मिळाले आणि असेच तरक्की भाऊ कायम करत राहो अशी आमची प्रभूचरणी प्रार्थना आहे. आणि कार्यकर्ता असा मिळाला आम्हाला की आमच्या गल्लीतला आमच्या घरातला आणि आमच्यासोबत खेळलेला माणूस, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांचे आभारी आहे. आणि छोटासा सत्कार करतो आम्ही. अंबिकार 20 वर्ष आले इथे, रस्ते बिलकुल नव्हते, खूप खड्डे खूप खराब झालेले होते, पण दादा निवडून आल्यापासून आमच्या इथे खूप सोय झालेली आहे आणि खूप छान रस्ते वगैरे खूप व्यवस्थित केलेले. नाही 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 नाही, तुमच्यासारख्या लोकांचा आशीर्वाद आमच्या प्रेरणा असतो. धन्यवाद. पुढे आला चांगला बरोबर उपयुक्त आज माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी जे कार्यक्रम आयोजिलेले आहे त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे धन्यवाद करतो व ऋण व्यक्त करतो. रक्तदान असेल, वृक्षारोपण असेल, प्लाझ्मा असेल, वह्या पुस्तक वाटप असतील, यासारखे जे समाजाभिमुख कार्यक्रम आहे, जे समाजाचे हिताचे कार्यक्रम आहे, बॅनरबाजी न करता, मोठे मोठे जाहिराती न लावता, फटाके न लावता असे सामाजिक कार्यक्रम त्यांनी आज रोजीचे आयोजित केलेले आहे, त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे आज माझ्या वाढदिवशी त्यांचे ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. भाऊ, जळगावच्या विकासा आपण उपमहापौर आहात, जळगाव आज तुमचा वाढदिवस आहे, तर जळगावच्या विकासा संदर्भात काय नेमकं आपला संकल्प? आम्ही ज्यावेळेस पदावरती विराजमान झालो होतो त्या दिवशीच आम्ही महापौरांना आम्ही शपथ घेतली होती की आमचं ध्येय जे असेल ते जळगाव शहराच्या विकासाचं असेल. आम्हाला जळगाव शहराचा विकास हा येणाऱ्या काळामध्ये करायचा आहे. त्या दृष्टीने ज्या काही अडचणी येत असतील त्या अडचणींवरती मात करून त्याच्यावरती मार्गक्रमण करून आणि आम्हाला जास्तीत जास्त आमचे आदरणीय नगरविकास मंत्री एकनाथरावजी शिंदे, आमचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, आमचे आदर्श नेते ज्यांना आम्ही मानतो, आमचे असे सुरेशदादा जैन, आमचे नितीनभाऊ लड्डा, सुनीलभाऊ महाजन, गजाननभाऊ मालपुरे, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज रोजी आम्ही जळगाव शहरामध्ये काम करतो आहे व त्यांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्या नेतृत्वामध्ये जळगाव शहराच्या विकासासंदर्भामध्ये आम्ही मंत्रालयातनं बऱ्याच प्रकारचा जो निधी आहे किंवा मुबलक प्रकारचा जो निधी आहे हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे व तो आम्हाला मिळेल देखील, त्याबद्दलचे त्या संबंधातले आम्हाला नगरविकास मंत्र्यांनी शब्द देखील दिलेले आहेत व ते नक्कीच पूर्ण करतील, आम्हाला जळगाव शहराच्या विकासात योगदान देतील असे अपेक्षा आहे व आम्ही त्या पद्धतीने कामकाज देखील करतो.